मोटारसायकली चोरी करणाऱ्या आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत करून उपनगर पोलीस स्टेशनकडे गुन्हा उघडकीस आला आहे. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त ईश्वर विसावे यांनी उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व गुन्हे शोध पथक उपनगर पोलीस स्टेशन यांना नाशिक शहरातील चोरीस जाणाऱ्या मोटारसायकल बाबत गुन्हे उघडकीस करण्याच्या सूचना दिल्या होत्या. उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे राहुल खानबहाले यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव, सतीश जगदाळे, पोलीस हवालदार सुनील कोकाटे, विलास गीते, समीर चंद्रमोरे, किरण देशमुख यांनी संशयित गणेश किरण शिरसाट वय 19 या जैतवन नगर नाशिक पुना रोड नाशिक या शिताफीने जयभवानी रोड महापालिका बागेजवळ सापळा रचून पकडून त्याच्याकडे चौकशी करून त्यास विश्वासात घेऊन त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल मिळून आली असून अशा प्रकारे उपनगर पोलीस स्टेशनकडे 2 गुन्हे उघडकीस आले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आणि तसेच इतरत्र नाशिक आयुक्तालयामध्ये ज्या काही मोटरसायकल चोरी होतात आणि या संदर्भामध्ये आमचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल साहेब आणि DCP कोकाटे साहेब, ACP वसावे साहेब यांनी दिलेल्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार इथे गुन्हे होऊ नये आणि जे झालेले मोटरसायकल चोरीचे गुन्हे आहेत ते उघडकीस यावे यासाठी टीम फॉर्म केलेली आहे आणि आमच्या DB पथकाला विशेष काही सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचनांनुसार कारवाई चालू आहे. आता आमच्याकडील DB स्टाफचे PSI जाधव, PSI जगदाळे आणि एक राहुल खानबाळे आणि कोकाटे, गीते, चंद्रमोरे, देशमुख हे जे आमचं टीम आहे तर यातल्या खानबाळे यांना अशी बातमी मिळाली की मोटरसायकल चोर अमुक असा लपून बसलेला आहे, त्याप्रमाणे सापळा रचून आरोपीत यास पकडण्यात आलेलं आहे आणि त्याचं नाव आहे किरण गणेश सिरसाट, हा जेतवन नगर या ठिकाणी रहिवासी आहे आणि त्याच्याकडून 2 मोटरसायकल आमच्याकडे गुन्हा रेषा क्रमांक 443, 447 असे 2 गुन्हे दाखल आहे. 2 मोटरसायकल चोरी गेल्या होत्या. ह्या दोन्ही मोटरसायकल ह्या आरोपीताकडे मिळून आलेल्या आहे आणि आरोपीला अटक करून या गुन्ह्यांमध्ये आणखी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कसोशीने आम्ही प्रयत्न करत आहोत आणि या आमच्या जे टीमनी एक चांगलं काम केलेलं आहे. 2 गुन्हे उघडकीस आलेले आहे, मोटरसायकल जप्त झालेले आहे. आणखीही गुन्हे या आरोपीताकडून किंवा त्याचे जे साथीदार आहे ते शोधून मिळवण्याचा जरूर आम्ही प्रयत्न करू. आणखी गुन्हे उघडकीस येण्याचा वरील गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त ईश्वर विसावे, नाशिक शहर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.